गजानन हरणे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहास देशमुख समाज महिला मंडळाचा जाहीर पाठिंबा. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाला घेऊन महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात तीव्र पडसाद आता उमटताना दिसत आहे. अकोल्यातही गेल्या 3 दिवसांपासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गजानन हरणे यांचं अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे. याच्या समर्थनार्थ अकोल्यातील देशमुख महिला मंडळाने गजानन हरणे यांचं अन्नत्याग सत्याग्रहास जाहीर पाठिंबा देऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेकडो देशमुख समाज मंडळाच्या महिला उपस्थित होत्या. देशमुख महिला मंडळ अकोलातर्फे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. मराठा आरक्षणासाठी, मराठा आरक्षण हे मराठ्यांच्या हक्काचं आहे आणि इथे जे माननीय हरणे साहेब बसलेले आहेत आंदोलनाला, त्यांनी 4 दिवसापासून अन्न तर नाहीच नाही पण पाणी पण घेतलेलं नाही आहे. तर आमचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे आणि यापुढे जर आम्हाला लवकर आरक्षण मिळालं नाही मराठ्यांना तर याचा तीव्र आंदोलन, यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही महिला करू. आम्ही महिला रस्त्यावर उतरायलाही कमी पाहणार नाही. त्याच्यामुळे आमची सरकारला विनंती की लवकरात लवकर मराठा आरक्षण हे झालंच पाहिजे. सर, अंतरवाडी तराटी या गावात गेल्या 3 दिवसापासून जरांगे पाटील आपले उपोषण विना अन्न पाण्याचं कित्येक दिवस त्यांचं उपोषण चालू आहे आणि त्याचे पडसाद झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी परत आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे. आज अकोला शहरामध्येही जास्तीत जास्त संख्या महिलांनी आज उपस्थिती घेऊन रस्त्यावर उतरलेल्या आहेत. आज आमच्या इथे पेंडॉलमध्ये हरणे पाटील, गजानन हरणे पाटील आज ते उपोषणाला बसलेल्या गेल्या 4 दिवसापासून आणि त्याला आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज आमचा मराठा समाज, मराठा महिला मंडळ आणि प्रत्येक समाजाच्या महिला आज इथे पेंडॉलमध्ये त्यांच्यासोबत पाठिंबा देण्यासाठी बसलेल्या आहेत आज सकाळपासनं. आणि असंच जर तुमचं चालू राहील, तुम्हाला जागच येत नसेल तर तुम्हाला झोडपे देऊन ते जागा करावं लागेल आम्हाला आणि त्यासाठी आम्ही सगळ्या महिला, समस्त महाराष्ट्रातल्या महिला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या जिजाऊ आहेत महाराष्ट्राच्या, त्या आरक्षण घेतल्याशिवायही राहणार नाही. नमस्कार. आज देशमुख महिला मंडळ हे मराठा आरक्षणाअंतर्गत आंदोलनामध्ये सामील झालेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न अगदी म्हणजे ऐरणीवर धरलेला असूनही सुद्धा त्याबद्दल काहीही निर्णय लागत नाही आहे. तर गेले 14 दिवसापासून जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे आणि आज अकोला शहरामध्ये गेले 4 दिवसांपासून माननीय हरणेंच्या आधिपत्याखाली त्यांनी अन्नत्याग केलेला आहे आणि पाणी सुद्धा घेतलेलं नाही आहे. गेले 4 दिवसापासून इतकं तीव्र आंदोलन त्यांचं सुरू आहे. त्याकरता आमच्या सर्व महिला मंडळांचा, अकोला शहरातल्या आणि देशमुख महिला मंडळाचा सुद्धा त्यांना जबरदस्त एकदम पाठिंबा आहे. ते त्यांनी त्यांचं कार्यक्रम आम्ही त्यांच्या सोबत आहो, परंतु यापुढे जर या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं मी महिला मंडळाच्या वतीने सूचना देते आणि जाहीर करते. धन्यवाद. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.